नागपुर के खापा तालुका से दिल दहला देने वाली घटना सामने आई है। सुरेवारी गांव में एक महिला के साथ गैंगरेप किया गया और उसके बाद भी आरोपी रुके नहीं। उन्होंने धारदार कुल्हाड़ी से वार कर महिला की हत्या कर दी। चौंकाने वाली बात यह है कि पुलिस की जांच में सामने आया है कि महिला की मौत के बाद भी आरोपियों ने महिला के साथ दुष्कर्म की जघन्य हरकत को अंजाम दिया। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार किया है। 2023 रोजी उसके खापा इथून मेयो हॉस्पिटल नागपूर इथून मेडिकल सूचना आई कि एक स्त्री है 35 वर्षा त्या स्त्रीवर जमीन चलावा हल्ला केला आणि ती गंभीर दुखापत झालेली असून तिला ती मेयो हॉस्पिटल इथे आयसीयूमध्ये त्या सूचनेवरून 14/1/2023 रोजी सकाळी मी संबंधित बीटचे बीट अंमलदार ASI बनसो यांच्यासोबत ती घटनास्थळी गेली। घटनास्थळाची पाहणी केली तर तिथे आम्हाला असं लक्षात आलं की जंगली जनावराचा हमला। घटनास्थळाची पाहणी केली असता आम्हाला लक्षात आले, निदर्शनास आले की त्या ठिकाणी कुठल्याही जंगली जनावराने हमला केलेला दिसून येत नाही। तसेच त्या ठिकाणी जे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत त्या फिर्यादींनी आम्हाला सांगितलं की त्यांचा संशय एका व्यक्तीवर आहे आणि तो त्यावेळी त्या घटनास्थळी काही लोकांना दिसून आला होता। तर त्यांनी मग आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे आणि त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून आम्ही 307 भादवी अन्वय गुन्हा दाखवला। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हास माहिती मिळाली, तर तपासादरम्यान आम्हाला माहिती मिळाली, गुप्त माहिती, की यामध्ये आणखी 2 आरोपींचा समावेश आहे। त्यावरून आम्ही इतर 2 आरोपींना अटक केली 16 तारखेला आणि 16 तारखेलाच ज्या पीडित होत्या जखमी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याबाबत आम्हाला मेडिकल सूचना प्राप्त झाली मेयो हॉस्पिटल येथून मृत्यू झाल्याबाबत। त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये 302 भागीची वाढ करण्यात आली। तपासादरम्यान तिन्ही आरोपींना वेगवेगळे व एकत्रितपणे इंट्रोगेशन केलं असता, गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी कबूल केलं की त्यांनी हा जो गुन्हा केलेला आहे तर याच्यामागील उद्देश हा त्यांचा शारीरिक जबरदस्तीने शारीरिक संभोगाचाच होता आणि त्याकरिता त्यांनी ते पीडितेच्या शेतात गेले आणि त्या ठिकाणी तिने विरोध केला असता तिला यांनी जीवे मारण्याच्या उद्देशानेच कुऱ्हाडीने वार करून जखमी केले। या तपासामध्ये आपल्याकडे आरोपीविरुद्ध अद्याप पवितो भरपूर पुरावा उपलब्ध झालेला आहे, परंतु तपास सुरू आहे, आणखी पुरावे आम्ही एकत्रित करीत आहोत। तपासामध्ये बारकाईने तपास करतो हा, आम्हाला मार्गदर्शन वरिष्ठांचं वेळोवेळी मिळत आहे, त्यांच्या निर्देशानुसार आम्ही तपास करीत आहोत।